नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल चोरणाऱ्या सराई टोळीला बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने जेरबंद केले असून त्यांच्या जवळून 30,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 3 आरोपीला जेरबंद केले आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये फारूक शहा, मेहबूब शहा, शाहरुख उर्फ रहमान शहा, शेख जहागीर शेख हमजा या तिघांचा समावेश असून हे तिन्ही आरोपी अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली। या संदर्भात आज 3 फेब्रुवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भाची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली। या सराईत गुन्हेगाराकडून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, चिकली, मेहकर, जाणेफळसह विविध ठिकाणी केलेल्या शेतमालाच्या चोरी संदर्भाची कबुली त्यांनी दिली अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिय यांनी पत्रकार परिषदेत दिली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून शेतमालाच्या चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या। त्याच्यामध्ये तूर, सोयाबीन ही जी पिकं आहे शेतकऱ्यांची तयार पिकं वगैरे आणि काही गोडाऊनमधून काही शेतातून बऱ्याच चोरीच्या घटना घडल्या होत्या। त्या त्या वेळेला संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते आणि त्याच्या मागावर आमची पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि LCBच्या जी टीम आहे ती पण होते आणि याच्यामध्ये एक चांगलं याच्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे। याच्यामध्ये 3 आरोपी जे आहेत त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि जवळपास त्यांच्याकडून 10 गुन्हे जे आहेत ते डिटेक्ट झालेले आहेत आणि जवळपास 30 लाखाच्या वर मालाची याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे। एक अत्यंत चांगला हा डिटेक्शन आहे। याबद्दल मी डिटेक्शन करणारी आमची जी सर्व टीम आहे त्या सगळ्याचं मी अभिनंदन करतो। किती माल पकडला तो याच्यामध्ये 80 क्विंटल तूर आहे आणि 200 क्विंटल सोयाबीन आहे आणि या गुन्ह्यासाठी जे वापरण्यात आलेली जी वाहनं आहे ती पण याच्यामध्ये रिकव्हर करण्यात आलेली आहे। एकंदरीत रक्कम किती? 30 लाख टोटल रक्कम रिकव्हरी आहे। 30,62,000 रुपयाची रिकव्हरी आहे। सर, बुलढाणा जिल्ह्यात बरेच अवैध